मला सांगा टिपिकल पुणेरी मुलं म्हणजे काय फक्त आम्ही दाखवलं नाही की त्याला 9:40 ची लोकल पकडायची म्हणून तो पुण्याचा आहे तो इंदूरचाही असू शकतो तो कोल्हापूरचा असू शकतो नाशिकचा असू शकतो टिपिकल मुलं मॅच बघतात म्हणजे फक्त पुण्याचीच बघतो असं थोडंच आहे मी सायलीच्या वतीनं मी माफी मागतो आणि मी म्हणतो तमाम क्रिकेट प्रेमींची तमाम क्रिकेट प्रेमी हार्दिक पांड्याला तू फुटबॉल प्लेअर का म्हणाली मी हार्दिक पांड्या हो ये मी आहे मिताली अँड यु नो व्हॉट आज ना स्टुडिओ मध्ये काहीतरी कोणतरी वेगळं आलंय सो आय एम जस्ट गोइंग टू से वन वर्ड अँड देन बघूया कोण आहे यू टर्न म्हणजे हे असंच आहे ठरवलंच होत ही जी वेब सिरीज आहे यांचं जे प्रेम आहे ते असंच आहे सो यु नो तुमची जेव्हा वेब सिरीजचा मी ट्रेलर बघितला खूप खूप काहीतरी ना इट वॉज डिफरंट इट वॉज समथिंग फ्रेश समथिंग क्लिअर हा आय वॉन्ट टू वॉच दिस सो व्हॉट इज यू टर्न यू टर्न एक नव्या प्रकारची वेब सिरीज आपण म्हणूया की ते आता पहिला एपिसोड आउट झाला आणि त्याच्यात आपल्याला कळतंय की त्यांची डिवोर्सची प्रोसेस चालू आहे आणि त्या डिवोर्सच्या प्रक्रियेनंतर मग त्या एका पॉइंटला आलेलं असताना आता डिवोर्सची शेवटची तारीख आहे आणि फक्त डिग्री घ्यायची आहे या पॉइंटला आलेलं असतानाचं एक जोडपं आहे आदित्य आणि मुक्ता म्हणजे आदित्य इज प्लेड बाय ओम प्रकाश अँड मुक्ता इज प्लेड बाय सायली सो त्या जोडप्याच्या आयुष्यात आता पुढे काही गंमत घडणार आहे ज्याचं आता सेकंड एपिसोडमध्ये आपण थोडे फ्लॅशबॅक्स आणि हे दाखवून ऑलरेडी एस्टॅब्लिश केले की आधी काय झालं होतं किंवा काय गंमत कुठनं घडायला सुरुवात झाली होती त्याचं आपण सेकंड एपिसोडमध्ये ऑलरेडी सांगितलंय आणि त्यांचा एक छान गोड प्रवास या मिनी सिरीजमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे राजश्री मराठीच्या युट्यूब चॅनलवरती ग्रेट सो सायली मी तुला विचारते की युजली आपला नेहमी सांगतात ना की यार तू तुझं कॅरेक्टर सांग काय सो लेट्स डू समथिंग डिफरंट तू ओमप्रकाश कॅरेक्टर डिफाईन करायचं तुझ्या स्टाईलने आणि तू तिचं कॅरेक्टर डिफाईन करायचं आणि यू हॅव टू जज चल ओमप्रकाशचं का आदित्यच आधी ओमप्रकाशचं कॅरेक्टर यू टर्न मध्ये हा आदित्य त्याच्या कॅरेक्टर मधलं आपण नंतर बेस्ट हा चला तर आदित्यचं कॅरेक्टर असं आहे की तो बेंधळा आहे त्याला गोष्टी कळतात उमगतात पण त्याला त्या करायच्या नसतात म्हणजे कळतं पण वळत नाही मधला कॅरेक्टर आहे ते आणि टिपिकल पुण्यातला एक मुलगा ज्याला फुटबॉलची मॅच बघायची आहे आणि बाकी कोणाची कटकट नकोय असा तो आहे बेंधळा आणि समोर असलेली गोष्ट न दिसण्यात एक्सपर्ट असलेला सो हा आहे आदित्य मुक्ता म्हणजे जरा शॉर्ट टेम्पर्ड आहे खूप डिसिप्लिन्ड आहे आणि असतात ना की सगळ्या टेबलमध्ये प्रत्येक कप्प्यात कुठल्या कॉर्नरला काय ठेवणार वगैरे तसं सगळं ठरलेलं असतं आणि त्यानुसारच करणं आणि तसं अपेक्षा ठेवणं दुसऱ्याकडनं की त्यांनी तसंच करावं पण तसं मी काही करत नाहीये तर तशी मुक्ता आहे म्हणजे तिचं म्हणणं बरोबर आहे पण कधी कधी नाही पटत आदित्यला माझं सांगायचं फक्त तुझं काय टाकलं सो बेसिकली मेन आर फ्रॉम मार्स आणि विमेन आर फ्रॉम विनस हा त्याचा सगळ्याचा बेस पॉइंट आहे तर त्याच्यात दोघांनी बरोबर सांगितलं कॅरेक्टर फक्त ती जाता जाता उगच एक पुण्याचा मुलगा असं एक अंडरलाईन करून गेली तर त्याची जरा बरं का या ठिकाणी दखल शासनाने घेतलेली आहे आणि कधीतरी त्याचं योग्य सबका बदला लेगा ये फैजल सबका बदला पर्सनल झालेली खासगी पण आहेत की नाही टिपिकल पुण्याचा मुलगा आहे की नाही ओके साहेब पुण्याची मुलं कशी असतात मी इथे आहे एवढं लक्षात ठेवा आणि प्रेक्षकांना इथे रेडिओवरती जे ऐकताय रेडिओवर जे ऐकतात त्यांना मी तुला सांग हा चल बेस्ट है ना पुण्याची मुलं कशी असतात जर तुला चल तीन गोष्टी पुण्याची मुलं कशी असतात डिफाईन करायची असेल तर काय हे आणि यू हॅव टू कॉन्ट्राडिक्ट हा बोथ ऑफ यू तुम्हाला पटलं नाही तर कॉन्ट्राडिक्ट होणारच ती म्हणते ते चूक आहे हा पुढे इन डिसिप्लिन दे आर इन डिसिप्लिन कम बॅक तो आ गया हा
आळशी शी काय बोलते. आणि आपण चुकत असलो तरी आपण किती करेक्ट आहोत हे सतत जाणून देणार. पण मुळात आमचं चुकलं कधी म्हणजे हेच मला विचारलं की आमचं चुकलं कधी किंवा असं वाटलं ना आमचं चुकलं. तुमच्याबद्दल बोलत नव्हते हे बघ. मी पुण्याचा आहे आणि पुण्यात मी पुण्याचा आहे त्यामुळे मी विचारतो की माझं कधी चुकलं असं तुला वाटलं सायली. हा शेवटच्या सायलीत मी जे म्हणलं आपलं म्हणणं खरं आहे हे पटवून द्यायच. सोनाच्या मनात काय बोलली तू पोलीस स्टेशन आणि पुण्याचीच फ्रेज आहे रियली ना. हो सोनाच्या मनात चांदणं असायचं पूर्वी पण आता पोलीस स्टेशन म्हणूनच पुणेरीच भाषेत बोलले. सगळं शूट पुण्यात केलंय. सायलीचं पुणे प्रेम यातून दिसून येत. किती तिने डिटेल पुण्याच्या म्हणी कुठल्या मुलं कशी असतात काय तिने चांगलं आहे नाईस. आणि नाशिकची असून तिने व्हेरी नाईस. नाशिकला एक मेट्रोचा मेट्रो सिटीज आहे यावं असा जो एक सास नाशिककरांचा याच्याबद्दल काय मी ठराविक कुठल्या जागेची नाही त्यामुळे माझं विश्वची माझे घर माझा जन्म धुळ्यातला आहे. मी वाढले नाशकात काम करते मुंबईत लंडन मध्ये काय पुण्याचा का राग आहे तुला इतका. माझा राग नाही मी एक म्हणजे सत्य घटना मी सांगितली तिचा एक्सपिरियन्स तिने त्या शब्दाचा अनुभव त्या शब्दात मांडला. बरं मी निव्वळ मी आदित्यचा कॅरेक्टर सांगत होते आता हे पुणेरी आणि आदित्य पुण्याचं आहे आहे कुठल्या शहरात घडतंय. मला सांगा टिपिकल टिपिकल पुणेरी पुणेरी मुलं म्हणजे काय फक्त आम्ही दाखवलं नाही की त्याला 9:40 ची लोकल पकडायची म्हणून तो पुण्याचा आहे. तो इंदूरचाही असू शकतो तो कोल्हापूरचा असू शकतो नाशिकचा असू शकतो. टिपिकल मुलं मॅच बघतात म्हणजे फक्त पुण्याचीच बघतात असं थोडंच आहे. पुणे आता तुम्हाला दुसरा एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला कल्पना येईल की मी कुठल्या पुणेरी मुलांबद्दल बोलते. पण काय संबंध अशी नकोय तिला सजेस्ट करतो ती म्हणाली की फुटबॉल पाहत असं फुटबॉल नाही क्रिकेट होतं ते क्रिकेट होतं मुळात दुसऱ्या एपिसोड मध्ये झालेलं. तर पांड्या हार्दिक पांड्या कॉफी विथ करंट मध्ये जा वगैरे वगैरे हे सगळं रेफरन्सेस क्रिकेटचे आहेत. मी सायलीच्या वतीनं मी माफी मागतो आणि तमाम क्रिकेट प्रेमींची तमाम क्रिकेट प्रेमींची असताना पब्लिक मी स्वतः क्रिकेट प्रेमी आहे. मला फार वाईट वाटतं हार्दिक पांड्याला फुटबॉल प्लेअर का म्हणाली. मी हार्दिक पांड्या ती म्हणली ना तुला फुटबॉलची मॅच पाहायची असते तो क्रिकेटची मॅच बघत होता दुसऱ्या एपिसोड मध्ये. नाही 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 मी म्हटलं की जेव्हा एखाद्या टिपिकल पुणेरी मुलाला मॅच बघायची असते फुटबॉलची मॅच बघायची हा. पण सो तुमच्या नजरेने एका डायरेक्टरच्या नजरेने तुम्ही कसं डिफाईन कराल दोघांना एका शब्दात जर डिफाईन करायचं सांगितलं आदित्य आणि मुक्ताला. ऍक्च्युली खरंच डेफिनेशन याचं असं आहे की आदित्य इज अ बॉय मुक्ता इज अ गर्ल असं आपण म्हणूया की जे टिपिकल मुला मुलींचे वाद आहेत जे नवरा बायकोचे वाद आहेत थोडस आपण त्याला आजच्या जनरेशनचं मी असं नाही म्हणणार कारण हे युगानुयुग मला वाटतं विठ्ठल रखुमाई मध्ये पण ह्या प्रकारचे वाद झाले असतील असं मला वाटतं की इतके हे स्त्री पुरुषांमधले कौटुंबिक वाद आहेत. तर आमचा होल पॉइंटच द होल पॉइंट बिहाइंड द सिरीज इज की अशा प्रकारचे वाद हे घरोघरी घडत असतात त्याचा उहापोह करू नका त्याचा त्याला एका लिमिटच्या पुढे ब्लो करू नका. सो डोंट ब्लो अप दीज थिंग्स दीज आर नॉर्मल. सो छोट्या गोष्टींवरनं राई का पहाड ज्याचा ज्याला आपण म्हणतो तसं करू नका. याची मजा आहे तोंडी लावणं आहे त्याची त्याच्यात वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यात उहापोह करण्यापेक्षा त्याचे पोहे करा हा उपमा पोहे करा असं मला ओमप्रकाशकडनं अगदी अपेक्षित होतं पण त्यांनी योग्य टायमिंग मध्ये ते घेतलंय. ओके ह्या वेब सिरीज युटर्नची यूएसपी काय तुमच्या हिशोबाने. मला असं वाटतं की खरं तर खूप साधी सरळ सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही एखाद्याच्या खिडकीतून डोकावून बघतो ना तसं आहे ते इतकं सहज आहे हाच त्याचा यूएसपी आहे. हा म्हणजे असं काही रॉकेट सायन्स नाहीये खरं तर म्हणजे सांगायचं किंवा आम्ही असं काही सस्पेन्स खूप सस्पेन्स आहे आणि आता काय होणार पुढच्या ह्याच्यात किंवा खूप शेवटच्या ह्याच्यात काय रिव्हील होणार वगैरे असं जरी नसलं कारण नाव सजेस्ट अ लॉट ऑफ थिंग्स आणि बाकी पण
कळतंय ती ट्रेलर वगैरे पाहून गोष्टी. पण ते ही म्हणाली तसं तुम्ही शेजारच्या खिडकीतून डोकावून पाहताय आणि ते पाहिल्यावर तुम्हाला रिअलाइज होते की यातल्या काही गोष्टी आपल्या तिथे चालू आहेत किंवा आपल्या इथेही घडतात. पण आपण तिकडे पाहत असताना वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने पण पाहतो एका वेगळ्या थर्ड पर्सनच्या, जो की ही वेब सिरीज पाहिल्यावर प्रेक्षकांना मिळेल. म्हणजे असं काही नाही की सगळ्यांना एज्युकेट करायचं किंवा काही सीख द्यायचे वगैरे असं काही कंपल्शन नाहीये, पण ती गोष्ट यातून घडेल असं मला वाटतं. सो म्युझिक कुठल्याही कलाकृतीची खूप महत्वाची गोष्ट असते, राईट? म्युझिक इज बे, राईट? सो युटर्नच्या म्युझिक बद्दल थोडं सांगा. युटर्न मध्ये आम्ही एक गाणं, एक गझल फॉर्मॅटच्या जवळ आहे ते वापरलेलं आहे आणि प्रत्येक एपिसोडच्या शेवटी त्याचं एक एक कडवं असणार आहे आणि ते पूर्ण गाणं चार कडवी, चार अंतरे आणि एक मुखडा. ते मयुरेशनेच लिहिलंय आणि गायलंय. सो ते गाणं आहे आणि त्याला पण फार चांगला प्रतिसाद आपल्या युट्यूब कमेंट्स मध्ये आपल्याला दिसतोय आणि लोकांना आवडते, त्यामुळे आम्हालाही बरं वाटतंय की आम्ही त्या गाण्याचा समावेश त्याच्यामध्ये केला. सो लवकरच तेही फुल सॉन्ग एक ऑडिओ व्हिडिओ माध्यमात तुमच्या समोर युट्यूब चॅनलवरती राशीच्याच येईल आणि त्यालाही तुम्ही असा चांगला प्रतिसाद द्याल याची आम्हाला. येस, आणि माझी इच्छा आहे की दोन ओळी मयुरेशने गावे. हा प्लीज, सगळ्या सगळ्यांनी 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 गाणं यार, चांगलं चाललं सगळ्यांनी. पहिलं नाही तू सुरुवात कर. हे वर्चस्वास लावते. राह सीधी चल रहे थे, राह सीधी चल रहे थे, दफ्तन मोड़ाया हैरते दिल खा कसम, हैरते दिल खा कसम, तुलाया नहीं मोड़ाया है, राह सीधी चल रहे थे.